पुढे एक राजकीय क्षेत्रातली ब्रेकिंग बातमी. एक्झिट पोल समोर आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत. भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर यासाठी जबाबदारी देण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं. तसंच विजयी झालेल्या बंडखोरांवर पक्षानं केलेली कारवाई मागे घेतली जाण्याची शक्यताही या संपूर्ण पार्श्वभूमीवर वर्तवली जाते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघात एकूण मतदानाचा सध्याचा आकडा हा 69.63% आहे. अजूनही बरीच मतदान पथकं अतिदुर्गम संवेदनशील भागात आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 6 मतदारसंघामध्ये अंदाजे 69.95% मतदान झालंय. सर्वच मतदारसंघात शांतपणे निवडणूक प्रक्रिया पार पडल्याची माहिती आयोगानं दिली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये अंदाजे 64.45% मतदान झालं. मतदान जागृतीसाठी निवडणूक प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वीप मोहीम आदी विविध प्रयत्नांमुळे मागील निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारीही वाढली आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान पार पडलं. मशीन स्लो असल्यामुळे मतदान संथ गतीनं सुरू होतं, त्यामुळे अंधारातही मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं. 288 उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीमध्ये बंद झालंय. दरम्यान अनेक एक्झिट पोल हे महायुतीचं सरकार येऊ शकतं असा अंदाज वर्तवत आहेत. मात्र या निवडणुकीत जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका कुणाला फलदायी ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सातारा जिल्ह्यातील 8 मतदारसंघामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चुरशीची 64.33% मतदान होऊन लढत पाहायला मिळाली. सर्वाधिक मतदान हे कोरेगाव मतदारसंघामध्ये 69.61% झालंय. तर वाढलेल्या मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. मतदानाच्या कालावधीमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या मेल आयडीवरती तक्रारी केल्या जात होत्या. मात्र अचानक आयोगानं पक्षाच्या कायदे विभागाचा ईमेल आयडी हा ब्लॉक केला असा आरोप काँग्रेसच्या कायदे विभागानं केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या 37 दिवसांच्या आचारसंहितेच्या कालावधीत राज्यामध्ये तब्बल 706.98 कोटी बेकायदा रोकड, दारू, अंमली पदार्थ आणि सोनचांदी जप्त करण्यात आली. तर आचारसंहितेचा भंगाच्या 10,134 तक्रारी निकाली देखील लागल्या गेल्या. पुढची बातमी आपण पाहतोय. राज्यात विधानसभा निवडणुकीत यंदा चांगलं मतदान झालंय. राज्यामध्ये सरासरी 65.11% मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक मतदान ग्रामीण महाराष्ट्रामध्ये झालंय. तर सर्वात कमी मतदार हे शहरी भागामध्ये दिसून आले. तर सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 76.25% मतदान झालं. त्यापाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 73.68% मतदान झालं. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई शहर जिल्ह्यामध्ये झालंय. 52.60% मतदान मुंबईत झालं. राज्याच्या अनेक जिल्ह्यात सरासरी 60% वर मतदानाची नोंद करण्यात आली आहे. मतदानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई पुण्याहून कोकणात मतदानासाठी गेलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत, त्यामुळे बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी पाहायला मिळते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरासरी 67.97% मतदान पार पडलं. मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस मतदानाची टक्केवारीही वाढली असून शहरी भागासह ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. नांदेडच्या नायगाव मतदारसंघामध्ये रात्री 9:30 पर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. 2 वेळा कंट्रोल युनिट बंद पडल्यानं वाढीव वेळ देण्यात आली आहे. सगळ्याच सर्वेत महायुतीची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये राबवलेल्या योजनांमुळे लोकांचा कल हा बदललाय असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलंय. पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झालं. इंदापूर विधानसभेमध्ये 76.10% मतदान झालं, त्यामुळे तिरंगी लढतीत कोण कुणावर भारी पडणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय.
बीड जिल्ह्यामध्ये 67.79% मतदान पार पडलं. 6 विधानसभा मतदारसंघातील गेबराई मतदारसंघात 72.66% मतदान झालंय. परळीमध्ये 72%, तर आष्टीत 71%, माजलगावमध्ये 66.10% मतदान, तर केजमध्ये 63.48% मतदान झालं, तर बीडमध्ये सर्वाधिक कमी अर्थातच 61.50% मतदान झालंय. मतदान प्रक्रिया संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. या दोघांमध्ये निवडणुकीच्या मुद्द्यावर 20 मिनिटं चर्चा झाली. 20 तारखेच्या दुपारपर्यंत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. तर बारामतीचं चित्रही स्पष्ट असून अजितदादा मोठ्या फरकानं निवडून येतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केलाय. विक्रोळी विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी मतदानाचा आढावा घेतला. विक्रोळी मतदारसंघात शिवसेनेची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. विकास कामांमुळे महायुतीच निवडून येईल असा विश्वास शायना एनसी यांनी व्यक्त केला. महिला शिक्षित आणि आत्मनिर्भर आहेत, त्यामुळे नक्कीच परिवर्तन होईल असा दावा सुद्धा शायना एनसी यांनी केलाय. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत महायुतीतील नेत्यांना खोचक टोला लगावला. आपण घेतलेल्या मेहनतीमुळेच माझ्या मतदारसंघामध्ये खरोखर निवडणूक कशी लढवायची हे शिकलो असा उपरोधिक टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावलाय. सोलापुरात उबाटाच्या वतीनं प्रणिती शिंदेंविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. सोलापूर दक्षिणमध्ये उबाटाच्या अमर पाटलांऐवजी काँग्रेसनं अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला, त्यामुळे ठाकरेंच्या पक्षांचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले. नांदेडच्या भोकर मतदारसंघातील अर्धापूरमध्ये भाजपनं एका मंगल कार्यालयामध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. दरम्यान भाजप नेते अशोक चव्हाणांनी हे संपूर्ण आरोप फेटाळून लावले. पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. राज्यात महायुतीचं सरकार येणार असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सरकार स्थापन करण्यासाठी गरज पडल्यास अपक्षांनाही सोबत घेऊ असंही ते म्हणाले. कोण अपक्ष सोबत येतील हे माहीत नाही, मात्र अपक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलंय. मुझे ऐसे लगता है कि वी आर व्हेरी फर्म अबाउट महायुति. हम लोग ये देखेंगे कि हम लोग इकट्ठा आके सरकार बना सकते और नहीं बना सकते तो इंडिपेंडेंट लेके साथ में बनाएंगे. क्यों नहीं बनाएंगे? इंडिपेंडेंट तो वैसे भी प्रिडिक्शन में 10-15 आ रहे हैं. तो इंडिपेंडेंट से बातचीत चल रही है, आप ये कंफर्म कर रहे हैं? कौन इंडिपेंडेंट आएगा मुझे तो मालूम नहीं है, लेकिन मोस्ट ऑफ देम आर यूजुअली फ्रॉम वेस्टर्न महाराष्ट्र. सो दे आर क्वाइट यू नो अप्रोचेबल है. रत्नागिरीमध्ये मतदान संपल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उदय सामंत यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. महायुतीचे उमेदवार उदय सामंत विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पुण्यात मतदान संपताच खडकवासला मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांनी थेट विजयी मिरवणूकच काढली. फटाके फोडत दोडकेंना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी आधीच चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय. पाषाण परिसरामध्ये ऋतिक उर्फ बंटी जगताप यांनी चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे बॅनर्स लावले. मतदान प्रक्रिया संपताच खामगावमध्ये भाजपकडून जल्लोष करण्यात आला. विजयाचा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. मतदान संपताच पुण्यामध्ये महायुतीच्या विजयाचे बॅनर झळकले. तर शिवाजीनगर मतदारसंघातील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळेंचं बॅनरद्वारे अभिनंदन करण्यात आलंय. निवडणुकीच्या निकालापूर्वीच सोलापूरमध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतं. सोलापूरच्या किडवाई चौक परिसरामध्ये मतदान प्रक्रिया संपताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केलाय.